इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही घेतलाय पुढाकार. तर जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ऍडवायझर्स यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2020 कुडाळ येथील कोकण नाव कार्यालय आणि सावंतवाडी येथील जम्पनेट कार्यालय येथे फ्री इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कॅम्प होत आहे. नक्की संधीचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा. नमस्कार, मी साईनाथ गावकर. दर्शक, एक वेगळा विषय घेऊन आज आम्ही आपल्या समोर आलो आहोत. जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं या कुडाळमध्ये आणि सावंतवाडीमध्ये मोफत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी असते ही करून मिळणार आहे. या फाईलचं नेमकं महत्त्व काय आहे, या फाईलची नेमकी गरज काय असते, याबाबतची माहिती काही इकडच्या कुडाळमधल्या व्यापाऱ्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन आणि त्याचप्रमाणे इतरांच्या गाठीभेटी घेऊन आपण समजून घेणार आहोत. मात्र एक मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा नमूद करतो की जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं ही अनोखी आणि सुवर्ण संधी, नामी संधी आपणा सर्वांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही संधी कुठंही वाया घालवू नका. 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला सावंतवाडीमध्ये जिमखाना मैदान जे आहे त्या ठिकाणी आणि कुडाळमध्ये कोकण नऊ चॅनलच्या कार्यालयात हा जो मोफत कॅम्प आहे, मोफत ITR रिटर्न फाईल जी आहे ही करून देण्याची जी संधी आहे ही कुठेही आपण दौडू नका. एवढं मात्र सांगतो, आपण आता निघूया. कशा पद्धतीनं व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत ITR फाईलबाबत, इन्कम टॅक्स रिटर्न फाईलबाबत त्यांना नेमकं काय वाटतं आहे, ह्या फाईलची नेमकी गरज काय आहे, हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. चला माझ्या सोबतीनं. कुडाळमधील काही नागरिक असतील किंवा व्यापारी असतील यांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केली आहे का, केली असेल तर नेमका ही फाईल करण्यामागचे फायदे काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत. ह्याचं नेमकं कारण आहे जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं सावंतवाडी आणि कुडाळमध्ये एक मोफत कॅम्प ठेवण्यात आला आहे. या कॅम्पमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ही आपल्याला अगदी मोफत करून मिळणार आहे. 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला हा कॅम्प होणार आहे. नेमका या व्यापाऱ्यांचं या बाबत नेमकं काय म्हणणं आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल तितकीच गरजेची आहे का, हे आपण समजून घेणार आहोत. मी आलो कुडाळमधल्या नक्षत्र टॉवर इथं. नेमकं ह्या सर्वांचं काय म्हणणं हे आपण समजून घेणार आहोत. चला सोबतीनं. आपण आलो आहोत आता नक्षत्र टॉवरमधल्या काही व्यापाऱ्यांकडे, त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सर नमस्कार. आपली काही रिटर्न फाईल आहे का? रिटर्न फाईल आहे ना आपण. किती वर्षापासून आपण हे बनवतो? 4-5 साल हो गया. सर काय सांगाल तुम्ही रिटर्न फाईलचं नेमकं महत्त्व, तुमच्या बिझनेसच्या दृष्टीनं कसा त्याचा फायदा होतो? रिटर्न फाईलचा फायदा होता ही आहे. आप इसका क्या फायदा करके लेते बिझनेस के बारे में, आपको कुछ लोन वगैरह करना होगा? रिटर्न फाईल होता है तो लोन लेने में आसानी होती है. कोई भी लोन अपने को चाहिए तो बिझनेस के बारे में लोन भी ले सकते हैं. ऐसा अभी कोकण नाव चॅनल का यहाँ पे जो कुडाळ में कार्यालय जिजामाता चौक में उधर 29 फरवरी और 1 मार्च को मुफ्त कैंप है. उधर आपकी इस साल की 2019 और 20 की रिटर्न फाइल आपको मुफ्त में करके मिलने वाली है. एक्चुअली बाहर करने पे गए तो कितना खर्चा आता है उसके बारे में कुछ आप बताओ. खर्चा कम से कम 2-3 हज़ार तो आता ही है. 3-4 हज़ार में. 2-3 हज़ार. दर्शक आपण आता ऐकलात, अगदी हे व्यापारी सांगतायत 2-3 हजार रुपयाचा खर्च येतो बाहेर करायला गेल्यानंतर. मात्र कोकण नाव कार्यालयामध्ये, कुडाळमध्ये असलेल्या कोकण नाव कार्यालयाच्या त्या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे सावंतवाडीमध्ये असलेल्या जिमखाना मैदान इथं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला ही जी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे ही अगदी मोफत आपल्याला करून मिळणार आहे. त्यामुळे ह्या संधीचा मात्र आपण सर्वांनी लाभ घ्यावा. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे तितकंच गरजेचं आहे का, आणि जर गरजेचं असेल तर नेमकं त्याचे काय फायदे होतात हे आपण कुडाळमधील नागरिक असतील किंवा व्यापारी असतील यांच्याकडनं समजून घेतो. नक्षत्र टॉवरमध्ये असलेल्या काही व्यापाऱ्यांच्या आपण गाठीभेटी घेतो. सर नमस्कार, आपलं नाव कसं? किरण गावकर. किरण गावकर. हां सर, आपण काय सांगाल, आपली इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे का? हो आहे. बरं, ही किती वर्षापासून आपण करत आहे? माझी आता गेली 7-8 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न फाईल होते. हां, आणि इन्कम टॅक्स मी भरतो आहे माझ्या वार्षिक उत्पन्नावर. हां, इन्कम टॅक्स फाईल असण्यामागचं कारण एक आहे, म्हणजे फायदा हा आहे की एक आपण आपल्या उत्पन्नावर, जे वार्षिक उत्पन्न आपलं जे असतं त्याच्यावर आपण जर टॅक्स भरला
तर आपण देशाच्या आर्थिक विकासात आपण हातभार लावतो. सर्वसामान्यांना जे योजना राबवल्या जातात, सर्वसामान्यांना आपल्या इन्कम टॅक्समधनं जो पैसा जातो तो त्या योजनांवर वापरला जातो. देशाकडे जर पैसाच जमा झाला नाही तर सर्वसामान्यांना योजना कशा मिळणार? मग आपण जो टॅक्स भरतो, म्हणजे किंवा मी वैयक्तिक टॅक्स भरत असेल किंवा इतर कोणी जे भरत असतील, त्यांच्यामार्फत आपल्या देशाच्या विकासासाठी एक आपले छोटेखानी जे हातभार असतं, एक योगदान असतं, त्यासाठी इन्कम टॅक्स हा रिटर्न फाईल करून आपण आपल्या उत्पन्नावर टॅक्स भरला पाहिजे. आणि आता 5 लाखापर्यंतचं किंवा 3.5 लाखापर्यंतचं जे इन्कम जे आहे ते टॅक्स फ्री केलेलं आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स फाईल कोणी करावी? ज्याला कर्जाची आवश्यकता आहे त्याला तर नितांत गरजच आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईलची. त्याचं वार्षिक उत्पन्नच जर समजलं नाही तर त्याला कर्ज कोण देणार? हां, मग प्रत्येकाने, म्हणजे जो व्यावसायिक असेल, नोकरदार असेल किंवा छोटे मोठं कुठलाही व्यवसाय असू दे किंवा कामधंदा करत असेल, तर त्या प्रत्येकाने आपली पॅन कार्ड काढून आपलं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवली पाहिजे. खूप छान माहिती सर आपण बोलताना दिलात. मला अजून एक आपल्याशी समजून घ्यायचं आहे की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आपण गेली 7-8 वर्ष बनवत आहे, नेमका काय खर्च येतो तो 1 वर्षाची बनवण्यासाठी? खर्च तसा काहीच नाही. 1100 रुपये जो आपलं आय टी रिटर्न बनवत असेल CA तो घेतो, त्याच्यावर तर नाही घेत. परंतु आता आमचं उत्पन्न माझं हे 6.5 लाखाच्या घरात आहे वार्षिक. माझ्या मिसेसचं पण तेवढंच उत्पन्न आहे. आम्ही दोघंही टॅक्स भरतो. आमचं 12.5 लाखाचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्यावर आम्ही दोघंही टॅक्स भरतो. एक आपण देशाच्या विकासात हातभार लावत असतो. पुन्हा एक आपण सेफ होतो. जर आपण टॅक्स भरलाच नाही आपल्या उत्पन्नावर तर एक ते भीतीच असते ना. मी आपल्याकडनं तो मुद्दा म्हणून समजून घेतलं. म्हणजे जवळपास 1100 रुपयापासून मगाशी एक व्यापारी भेटले, ते बोलले 2500-3000 रुपयापर्यंत खर्च येतो. इतका खर्च येत असताना कोकणनाव चॅनलच्या कार्यालयात कुडाळमधल्या आणि सावंतवाडीमधल्या जिमखाना मैदान इथं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला अगदी ही जी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे ही मोफत करून मिळणार आहे. आणि ह्या मोफत करून मिळण्याच्या संधीचं कुठेही आपण वेळ वाया घालवता नाही. ही जी संधी हाती आली आहे ही संधी मात्र आपण स्वीकारली पाहिजे. सर, ह्या ठिकाणी मोफत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून देण्याची नामी संधी कोकणावच्या दर्शकांना आणि एकूणच सर्व जिल्ह्याभरातील नागरिकांना उपलब्ध झाली. ह्याबाबत तुम्ही नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? चांगलं वाटतं का हे नक्की हे तुमच्या कोकण नाऊ या चॅनलने हा जो उपक्रम राबवता आहात तो खरोखर म्हणजे अभिनंदन करणारा, अभिनंदनास पात्र आहे. जर लोकांना विनामूल्य इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जर मिळून बनवून जर तुम्ही देत असाल तर इथल्या स्थानिक लोकांनी त्याचा खरोखर फायदा घ्यावा. याच्यामुळे जो हे फाईल बनवून घेईल त्याला त्याचं वार्षिक उत्पन्न हे शासनास किंवा इतर जे त्याला आवश्यक ज्या ज्या ठिकाणी असेल किंवा कर्ज घेताना किंवा समजा मोटरसायकलच खरेदी करायची असेल पण कोण कर्ज देत नाही आहे, फायनान्स कंपन्या देत नाही आहेत, तिथं ह्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईलचा उपयोग होणार आहे. तर आपण स्थानिक जे कोण असाल ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नसेल तर त्यांनी ह्या विनामूल्य संधीचा नक्की लाभ घ्यावा. आणि कोकण नाऊ या चॅनलचं खरोखर अभिनंदन आहे. नक्कीच धन्यवाद. एकूणच खरं तर साहेब जंपनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं ही नामी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही संधी कुठेही आपण सर्वांनी कुणीही वाया घालवू नका, या संधीचा लाभ घ्या असंही त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. अजून काही व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांनाही विचारणार आहोत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे तितकंच गरजेचं कशासाठी आहे आणि त्याचा नेमका फायदा काय होतो. जंपनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ती अगदी मोफत करून मिळणार आहे. पण ह्याबाबतच एकूणच सर्वसामान्यांना ह्या इन्कम टॅक्स फाईलचे नेमके फायदे काय आहेत हे समजून घेण्याकरता काही व्यापाऱ्यांना आपण भेटतो. सर काय सांगाल, तुमची इन्कम टॅक्स फाईल रिटर्न आहे ना? काही ना आहे ना? हो. ओके, किती वर्षापासून आपण हे करत आहे? 7 वर्षापासून आहे. 7 वर्षापासून. तरी सर काय अंदाजे खर्च येतो 1 वर्षाची बनवायला? साधारण 4000 रुपये येतो खर्च.
4-1 हजार म्हणजे व्यवस्थित तुम्हाला हवी असेल तर, व्यवस्थित तुमचं इन्कम असेल तर 4-5 हजार रुपये खर्च येतो. ओके. नॉर्मली जर तुम्हाला जर हवी असेल तर 1-2 हजार रुपये होते ती रिटर्न फाईल. बरं, अगदी नॉर्मली हवी असेल तर 1-2 हजार आता हे होते. सर काय सांगाल, एकूणच हे इन्कम टॅक्स रिटर्न फाईलचे नेमके काय फायदे आहेत, काय त्याचा तीच केल्यामुळे नेमका काय आपल्याला फायदा होतो? आपल्या व्यवसायाला खूप फायदा होतो याचा. बँक लोन किंवा व्यवसायासाठी आणि काय होतो तो म्हणजे अगदी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं जर लोन करायचं असेल, अगदी हाऊसिंग लोन असेल, पर्सनल लोन असेल, कुठल्याही पद्धतीचं लोन करायचं असेल तर जी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे ही बँकेत गेल्यानंतर पहिल्यांदा मागितली जाते. एखादा व्यवसाय उभा करायचा असेल तरी ती मागितली जाते. काय सांगाल, कर्जाशिवाय तर कधी कुठला व्यवसाय पुढे जात नाही किंवा उभा होत नाही, कर्जाचं महत्त्व काय कितपत आहे? सध्याच्या परिस्थितीत भांडवल जमा करायचं तर बँकेनं कर्ज घ्यावंच लागतं, त्यामुळे ती रिटर्न फाईल ही खूप गरजेची आहे. 3 वर्षाची फाईल तर कंपल्सरी गरजेचे आहेत, त्यामुळे बँकवाले लोन बिलिंग देतात किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी पण ती रिटर्न फाईल ही गरजेची असते. तर नक्कीच, म्हणजे अगदी कुठलीही योजना असेल किंवा लोन असेल याकरता इन्कम टॅक्स फाईल जी आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ती गरजेची आहे. त्यामुळेच दर्शक हो, 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला सावंतवाडी आणि कुडाळमध्ये जो कॅम्प होणार आहे, या कॅम्पमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ती आपल्याला करून मिळणार आहे, पण तीही अगदी मोफत करून मिळणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेतल्यापासून कुणीही बाजूला राहू नका, आवर्जून मात्र या संधीचा, नामी संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्या, एवढं मात्र नक्की. अजून काही कुडाळमधल्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी आपण आलो आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, आपलं नाव कसं? अरुण परब. सर आपण काय सांगाल, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आपली आहे का? हो आहे. किती वर्षापासून आपण ही करतो? जवळ 10 वर्षापासून करतो. 10 वर्ष, मागील 10 वर्षापासून. सर मला एक मुद्दा म्हणून आपल्याकडनं समजून घ्यायला आवडेल, नेमका काय खर्च येतो ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला आपण गेले 10 वर्ष करतो? ते कसे CA ची फी असते आणि अकाउंटंटची फी, साधारण तो किती जातो? तरी अंदाजे 5-1 हजार रुपये येते दोघांचे मिळून. 5 हजार, एका वर्षाला 5 हजार रुपयाचा खर्च ती रिटर्न फाईल करायला येतो. सर नेमकं काय फायदा आहे रिटर्न फाईल करण्यामागचा? रिटर्न फाईल करणं म्हणजे गव्हर्नमेंटला समजतं आपण किती इन्कम करतो, आपल्याला पण समजतं, परत गव्हर्नमेंटला टॅक्स भरला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल विषयी काही मनामध्ये गैरसमज असतात, म्हणजे रिटर्न फाईल केली तर इन्कम टॅक्सवाल्यांची धाड पडेल वगैरे, तर त्याबाबत काय आपण नेमकं सांगू शकतो? तसं काय नसतं, इन्कम म्हणजे धाड अनधिकृत असलं तर त्यांचं धाड पडणारच. जे नियमात असणार त्यांना काय हे भाई काळजीच नसते. अगदी अनधिकृत जर काम असेल तर, इलिगली काम असेल तर त्याच्यावरती धाड पडेल. त्यामुळे ही जी एक मनातली भीती आहे ही सुद्धा घालवणं तितकंच गरजेचं आहे. सर काय सांगाल, एकूणच व्यवसायाच्या उभारणीकरता भांडवलाची आवश्यकता असते, हे भांडवल उभारणीमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कशा पद्धतीनं काम करू शकते किंवा उपयोगी पडते? इन्कम टॅक्स फाईल आपली असली ना तर काय होतं, गव्हर्नमेंट म्हणजे बँक लोन वगैरे व्यवस्थित देत आहे, आपले किती इन्कम आहे काय समजतं बँकवाल्यांना वगैरे. हो, त्यामुळे 3 वर्षाचं आपली इन्कम टॅक्स फाईल असली तर बँका लोन पटकन देतात. हो, आणि आपल्याला पण समजतं आपलं किती इन्कम आहे काय, कशा पद्धतीनं मेंटेन केलं पाहिजे सगळं लिगली होतं. काही मनात काळजी करण्याची किंवा भीती बाळगण्याची हे नसते, गरज नसते. अगदी खूप छान माहिती याने आपल्याशी बोलताना दिली आहे, कारण की इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असेल तर कशा पद्धतीनं त्या रिटर्न फाईलचा फायदा होतो, त्याचप्रमाणे 5 हजार रुपये खर्च करावे लागतात. मात्र 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला जो सावंतवाडी आणि कुडाळमध्ये कॅम्प होणार आहे, या कॅम्पमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ती आपल्याला करून मिळणार आहे, पण तीही अगदी मोफत करून मिळणार आहे. त्यामुळे ही संधी कुणीही दवडू नका, ह्या संधीचा लाभ घ्या, असं मात्र आवाहन या निमित्तानं केलं जात आहे. जंपनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला सावंतवाडी आणि कुडाळमध्ये एकत्रितरित्या एक कॅम्प होतो आहे, आणि या कॅम्पमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ही अगदी मोफत करून मिळणार आहे. ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल असण्यामागचं नेमकं का गरजेची आहे, त्याच्यामागचा फायदा काय, हे आपण व्यापाऱ्यांकडनं समजून घेतो. कुडाळमधले काही व्यापारी आपल्या सोबतीनं आहेत. सर आपण काय सांगाल, आपलं नेमकं नाव कसं? माझं नाव प्रकाश गणपत पवार, माझं केक डिलाईट म्हणून मॉन्जिनिस केक शॉप आहे, आणि मी गेले 5-6 वर्ष मॉन्जिनिस केक शॉप इथे चालवतो, आणि मला इथे कुडाळमध्ये मी इन्कम टॅक्स रिटर्न असल्यामुळे मी माझी प्रगती करू शकलो. मी बँकांकडे गेलो, मला माझ्या याच्याप्रमाणे
इन्कम टॅक्स मी किती भरतो त्याप्रमाणे मला लोन मिळतं आणि मला सगळ्या गोष्टी सहज होतात. इन्कम टॅक्स असल्यामुळे मला काही गोष्टी खरेदी करणं किंवा लोन घेणं ह्या गोष्टी सहज होतात आणि व्यापारामध्ये त्यामुळे खंड पडत नाही आहे. इवन क्रेडिट कार्ड जरी घ्यायचं असलं तरी मी इन्कम टॅक्स भरत असल्यामुळे मला सारस्वत बँकेने 1,26,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड दिलं. म्हणजे हे इन्कम टॅक्स भरत असल्यामुळे आणि टर्न ओवर व्यापार करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि व्यापार करताना सरकारला किंवा गव्हर्नमेंटला पे करणं काही ठराविक रक्कम हे आपलं कर्तव्य आहे. कारण यासाठी की आम्ही जे GST भरतो किंवा 5% असेल 10% असेल किंवा 1% असेल किती असेल त्यावर आपली इन्कम टॅक्स फाईल जी आहे ती एक आकाराला येते आणि आपलं त्यातून टॅक्स जातो आणि टॅक्स गव्हर्नमेंटला गेल्यामुळे जेवढ्या बँका आहेत किंवा काही आहे ते RBI चालतात आणि आपलं ते इन्कम टॅक्स किती आपण भरतो काय करतो त्याप्रमाणे ते आपल्याला बँक आपल्याला विचारते, आपल्याला बँक किंमत देते इन्कम टॅक्स भरल्यामुळे. हा खऱ्या अर्थानं फायदा आहे त्या इन्कम टॅक्स रिटर्न फाईलचं. आपण सर किती वर्षापासून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो? मी साधारणपणे 1993 इन्कम टॅक्स भरतो आहे रेग्युलर. पण मला इन्कम टॅक्स मुंबईत असताना काही गणित माहीत नव्हती, पण सिंधुदुर्गात कुडाळामध्ये आल्यानंतर इथले अकाउंटंट आहेत नाईक वगैरे यांच्या समजुतीने मग मी आता बरीच इन्कम टॅक्समध्ये प्रगती केली आणि सहज कुठल्याही बँकेत गेलो तरी मला इथे सिंधुदुर्गात आल्यानंतर आणखी वाव मिळाला. कारण इथे जे आहे ते खरंच जास्त चालतं सिंधुदुर्गामध्ये कुडाळमध्ये, तर त्यामुळे मला इथे अधिक वाढण्या पुढे जाण्यासाठी वाव मिळाला. जवळपास आपण 15-20 वर्षापासून ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत आहे, सर नेमका काय खर्च येतो ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला त्याबाबतही मला समजून घ्यायला आवडेल. साधारणपणे माझं त्यावेळी मी इन्कम टॅक्स सुरुवात केली त्यावेळी मग त्यांनी तिथे कमीमध्ये माझं हे केलेलं नो प्रॉफिट नो लॉसमध्ये. पण माझी जशी जशी थोडी थोडी प्रगती होत गेली तसा मी आता सरकारला इन्कम टॅक्स हा भरतो चांगल्या सर. तयार करायला किती खर्च येतो किंवा किती द्यावे? फाईल करायला पूर्वी खर्च कमी येत होता, आता किती येत असेल हे मी सांगू शकत नाही आहे. पण थोडाफार एवढा काही नाही येत, पण थोडासा येतो. अकाउंटंट वगैरे आहेत ते तुमचं ज्या त्यांची गव्हर्नमेंटप्रमाणे फी ठरलेली असतात ते अकाउंटंट वगैरे CA वगैरे त्यांची ठरलेली गव्हर्नमेंटच्या फीप्रमाणे घेतात आणि तुम्हाला जसं पाहिजे तुमचं इन्कम टॅक्स तुमचं बँकेचं किती टर्न ओवर आहे तुमचं परचेस किती आहे टर्न ओवर किती आहे ह्याप्रमाणे तुम्हाला ते सगळं बसून देतात आणि खरं सगळं त्या गव्हर्नमेंटला दाखवतात. व्हाईट जे आहे ते व्हाईट आहे आणि व्हाईट असल्याशिवाय कोणतंच काम करू शकत नाही आणि व्हाईट काम करणं हे याची इन्कम टॅक्सची पायाभरणीच आहे आणि आपल्या प्रगतीची नांदी आहे. क्या बात आहे, खूप चांगली प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. दर्शको 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला कुडाळमधल्या कोकणाव कार्यालयामध्ये आणि सावंतवाडीमध्ये असलेल्या जिमखाना मैदान इथं मोफत कॅम्प होणार आहे. या मोफत कॅम्पमध्ये आपल्याला जी आपली इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे ही अगदी मोफत करून मिळणार आहे. जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं ही नामी संधी आपणा सर्वांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नामी संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढं मात्र नक्की. जम्पनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये 29 फेब्रुवारी आणि 1 मार्चला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ही मोफत करून दिली जाणार आहे. त्याबाबतच नेमकी रिटर्न फाईलची काय आवश्यकता असते, नेमकं त्याचा काय फायदा होतो हे समजून घेण्याकरता काही व्यापाऱ्यांना आपण भेटतो. मी आलो आहे दृष्टी ऑप्टिशियन कुडाळ इथं, माझ्याबरोबर देसाई आहेत. देसाई साहेब नमस्कार, काय सांगाल, आपली रिटर्न फाईल आहे का? हो आहे ना. आपली म्हणजे कधीपासून आहे? साधारण 8 ते 9 वर्ष झाली. 9 वर्ष तरी अंदाजे काय खर्च येतो? खर्च असा डिपेंड तुमचं CA कसे असतील त्यानुसार, अकाउंटंट असतील तर थोडे कमी घेतात 1,500-2,000 घेतात. पण CAचं थोडंसं जर मोठं तुमचं जर हे बिझनेसचं हे जर टाईप मोठा असेल ना तर तुम्ही साधारण CA पकडून जर व्यवस्थित केलात तर 4,000-5,000 रुपये घेतात. ते ठराविक डिपेंड कुठले प्रत्येक CAच्या ह्याच्यानुसार आहे क्वालिटी वाईज. अगदी 1,500-5,000 हा खर्च येतो. पण घेणारे असतात थोडे जण. नॉर्मल जर तुमचं छोटा बिझनेस असेल किंवा जॉब वगैरे कोण करत असेल तर नॉर्मल 1,000 रुपये देऊन सुरुवात केली तरी चालते. बरं, नेमकं ही रिटर्न फाईल असण्यामागचं फायदा काय, कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होतो?
फायदा म्हणजे एक तरी आपण सरकारला म्हणजे जे आपलं देशासाठी योगदान देऊ शकतो त्यामध्ये, प्लस दुसरं महत्त्वाचं आपल्याला बेनिफिट म्हणजे काय, आपल्याला जेव्हा गरजेच्या वेळी लोन वगैरे जे हवे असतील छोटे मोठे तर ते इझिली मिळतात. त्यासाठी तुम्हाला बाकी जसे आपण हे देतो काय म्हणतात त्याला गहाण वगैरे ठेवतो असं जे काही लोनसाठी जे तसलं काही गोष्टी नाही, डायरेक्ट तुम्ही आपली रिटर्न फाईल देऊन जितकं हवं त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या रिटर्न फाईलला जेवढं हे इलिजिबिलिटी आहे तेवढं तुम्हाला लोन सहजपणे मिळतं आणि कोणतीही बँक देऊ शकते, त्याला कोण नाकारत नाही. आणि कुठल्याही लोनसाठी कुठल्याही बँकेमध्ये गेल्यानंतर पहिली रिटर्न फाईल आहे का असं हे विचारले जाते, महत्त्वाची ती आहे. बाकीपेक्षा तरी सगळ्यात महत्त्वाची तुम्ही रिटर्न फाईल जेव्हा कराल म्हणजे वेळ काढील तेव्हा मात्र त्याचा तुम्हाला बराच फायदा होऊन जातो. नक्कीच देसाई साहेब, मला आपल्याला एक फक्त सांगायचं आहे की जंपनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर यांच्या वतीनं 29 तारीख आणि 1 तारीखला कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये मोफत कॅम्प होतो आहे. या कॅम्पमध्ये जी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आहे ती अगदी मोफत करून दिली जाणार आहे. निश्चितच ही संधी तुम्हाला वाटते का चांगली आणि याचा फायदा लोकांनी घ्यावा का? आम्ही तरी नक्की लाभ घेऊ, लोकांनी पण घेतलेला बरा म्हणजे फायदेशीर. एकतर फ्री कोण देत नाही, हे जर देत असेल तर नक्कीच याचा फायदा लोकांनाही होईल आणि मी पण करून घेईल. नक्कीच अशा पद्धतीनं जर आपल्याला कुणी मोफत फाईल जर करून मिळत असेल तर निश्चितच याचा फायदा सिंधुदुर्गातील आणि एकूणच कुडाळमधील नागरिकांनी घ्यावा, त्याचप्रमाणे सावंतवाडीतील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन मात्र त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. दर्शक हो, कोकण नाव चॅनलच्या या विशेष कार्यक्रमात तूर्तास इथंच थांबतो. अजून काही व्यापाऱ्यांच्या आपण गाठीभेटी घेणार आहोत, कुडाळमधील नागरिकांच्या गाठीभेटी घेणार आहोत, त्यांनाही काही प्रश्न विचारणार आहोत. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ही करणं खरंच तितकं काय गरजेची आहे, त्याचे नेमके काय फायदे होतात, ह्या प्रश्नांची उत्तरं ह्या सर्वांकडनं आपण समजून घेणार आहोत. मात्र 29 तारीख आणि 1 मार्चला कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये जो कॅम्प होणार आहे या कॅम्पमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी आहे ही अगदी मोफत करून मिळणार आहे. त्याकरता आवश्यक असलेल्या कागदपत्रांसहित आपण सर्वांनी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 पर्यंतच्या वेळेत उपस्थित राहावं एवढं मात्र आवाहन या निमित्तानं करतो. कॅमेरामन योगेश खाडेसह साईनाथ गावकर, कोकण नऊ, कुडाळ. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल बनवणं हे सर्वांचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही घेतलाय पुढाकार. तर जंपनेट आणि सिटी फर्स्ट फायनान्शियल ॲडवायझर्स यांच्या वतीनं 29 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2020 कुडाळ येथील कोकण नाव कार्यालय आणि सावंतवाडी येथील जंपनेट कार्यालय येथे फ्री इन्कम टॅक्स रिटर्न फाईल कॅम्प होत आहे. नक्की संधीचा फायदा घ्या. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा.